नार्वेकरची माझी अशी विनंती आहे की अशी दोन तैलचित्र अजून असावीत की वारसा हा वास्तूचा नसतो, हा विचारांचा असतो. हे कडवट मराठी पण हे मला लहानपणापासून पाहायला मिळालं, आजूबाजूला बघायला मिळालं, बाळासाहेबांच्या बोलण्यातनं ऐकायला मिळालं. तर श्री नरहरी शिरवळ दिलमताई गोरे, आमचे अजितदादा पवार, नारायणराव राणे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि माझ्या जमलेल्या सर्व बांधवांनो आणि भगिनींनो, मगासपासून कार्यक्रम पाहत असताना मला त्या परदेशी लोकांचं काय होत असेल मला प्रश्न पडला होता. खरं नंतर कोणीतरी समजून सांगा कार्यक्रम कशासाठी होता तो. आपण जर जाऊन जर समजा तामिळनाडूच्या सभागृहात बसलो तर काय होईल आपलं, ते त्यांचं होत असेल आता. त्यांना सांगा ते तैलचित्र म्हणजे ऑइल पेंटिंग, ऑइल पेंटिंग असं ते सतत सांगितलं पाहिजे काहीतरी असो. आज जवळपास एक 3-3 वर्षानंतर बाहेरच्या होर्डिंग्सवरती देखील मुंबईभर आणि आज इथे सभागृहामध्ये देखील शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या नावा अगोदर जवळपास 3-3 वर्षानंतर हिंदू हृदय सम्राट हे नाव लागत आहे. त्याबद्दल मी राहुल नार्वेकर तुमचं अभिनंदन करतो. आज इथे उपस्थित असलेले अनेक जण आणि उपस्थित नसलेले अनेक जण ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला ही इमारत बघायला मिळाली त्या हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं आज अनावरण इथे होत आहे. शेकड्याने लोक इथे आली, माननीय बाळासाहेबांनी त्यांना इथे पाठवलं. नार्वेकरजी माझी अशी विनंती आहे की अशी दोन तैलचित्र अजून असावीत, एक विधान परिषदेच्या सभागृहात असावं आणि एक विधानसभेमध्ये खाली असावं, म्हणजे अनेकांना कळेल आपण कोणामुळे इथपर्यंत आलो. माझ्या बाळासाहेबांबद्दल बोलायचं, मला मिळालेला सहवास हा कडेवरचा सहवास आहे, बोट धरून चालतानाचा सहवास आहे, व्यंगचित्र शिकतानाचा सहवास आहे, राजकारणामध्ये आलो तेव्हाचा सहवास आहे. त्याच्यामुळे सुरुवात कुठून करायची मला समजत नाही. पण जेव्हापासून मी त्यांना पाहिलं, आणि मी ज्यावेळेला अगदी शिशु वर्गात होतो त्यावेळेला मला माननीय बाळासाहेब स्वतः गाडी चालवत मला शाळेतनं न्यायला यायचे. एक घरातली व्यक्ती, एक शिवसेना प्रमुख म्हणून एक व्यक्ती, एक व्यंगचित्रकार म्हणून एक व्यक्ती, अशा विविध अंग ही मी एका माणसामध्ये पाहत होतो लहानपणापासून. मी मध्यंतरी एक माझं मी म्हटलं होतं ना की वारसा हा वास्तूचा नसतो, हा विचारांचा असतो. जर माझ्याकडे काही आलं असेल, जर मी काही जपलं असेल, तर तो विचारांचा वारसा जपलाय. त्यांच्या तर काही गोष्टी नारायण राणेंनी सांगितल्या, त्या काही गोष्टी त्यांना सांगता येणार नाही, त्या वेगळ्या. मला ह्युमर म्हणून, विनोद म्हणून काही गोष्टी सांगता येणार नाहीत, पण तरी मी काही सांगेन, मला जशा आठवतील तशा मी सांगेन त्या गोष्टी.
पण हा माणूस कसा होता, किती कुठच्या गोष्टीमध्ये मुलायम होता, कुठच्या गोष्टींमध्ये हा माणूस कडवट होता, जी गोष्ट मी लहानपणापासून एक कसं असतं संस्कार करत नसतो कोणी माणूस, कृती घडत असताना ते संस्कार होत असताना ते वेचायचे असतात, ते संस्कार मी वेचत गेलो लहानपणापासून. मी अनेकदा माझ्या भाषणामध्ये मी म्हटलं की मी अत्यंत एक कडवट मराठी आहे आणि मी माझा जन्म एका कडवट मराठी घरामध्ये झालेला आहे आणि एका हिंदुत्ववादी घरामध्ये झालेला आहे. हे कडवट मराठीपण हे मला लहानपणापासून पाहायला मिळालं, आजूबाजूला बघायला मिळालं, बाळासाहेबांच्या बोलण्यातनं ऐकायला मिळालं आणि त्या बाबतीत हा माणूस बाहेर वेगळा आणि आतमध्ये वेगळा असा कधीच नव्हता.